बर दुसरं एक आणखीन गोष्ट होती की तुमची आणि पार्थ पवार यांची राजकीय सुरुवात पुढे मागेच झालेली आहे. तर पार्थ पवार थोडेसे राजकारणात सक्रिय पण फारसे दिसत नाहीत, तर भाऊ म्हणून त्यांना काही तुम्ही सल्ला दिला की नाही कोणता मतदारसंघ निवडावा? स्वतःचे सगळ्यांचे स्वतःचे एक स्टाईल असते. बरं, माझी एक स्टाईल आहे, त्याची एक स्टाईल आहे. ओके. यश कोणाला सुरुवातीला मिळतं, कोणा नंतर मिळतं, लोकसभेचं इलेक्शन, ते वातावरण अख्ख्या देशामध्ये जर बघितलं तर बीजेपी खूप मोठ्या प्रमाणात जास्त आकड्याला त्या ठिकाणी निवडून आली होती आणि त्याच्या वेळेसच त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले, त्याचे अजूनही त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. अच्छा. त्यामुळे भावाला जेव्हा त्या ठिकाणी मदत लागते तेव्हा आम्ही असतोच, आधी होतो, याच्या पुढे राहणार. पण त्यांना कोणता मतदारसंघ तुम्ही कसं सुरुवातीपासून तयारी केली, कर्ज जामखेडवर लक्ष ठेवलं, तसं त्यांना कोणता मतदारसंघ तुम्ही सुचवला की इकडे जरा आपल्याला सोपं पडू शकेल? कसं सुचवणार, शेवटी पवारांमध्ये एक गोष्ट असते की निर्णय तिथली ती व्यक्ती जी असते ती त्या ठिकाणी निर्णय घेत असते. ओके. बाकी कुटुंब हे ताकद देत असतं. ओके. त्यामुळे तो आत्ता जो त्याचा मतदारसंघ आहे तिथं तो सातत्याने असतो, लोकात जातो. बरं, त्यांनी फक्त सांगावं की काय आम्ही करायचं आणि मग तिथं उगाचं लुडबुड त्या ठिकाणी आम्ही करत नसतो, पण कुटुंब म्हणून आम्ही नेहमीच एकमेकाच्या बरोबर त्या ठिकाणी असतो.